बोलता है तेज जाऊया येत आयवाळ गोर भाईला सेवालाल महाराज येणूर कार्यर विचारेर प्रेरणा मळीये पुन्हा एकदा सेन जय सेवालाल अच्छा या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आपल्या बंजारा समाजाकरता ज्यांनी महाराष्ट्राची तिजोरी खुली केली ते माननीय एकनाथराव शिंदेजी खऱ्या अर्थानं मंचावर उपस्थित आदरणीय बाबूसिंग महाराज आमचे मित्र आणि या बंजारा समाजामध्ये ज्यांनी एक वेगळं चित्र निर्माण केलं असे नेते मंत्री संजय राठोडजी आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजनजी दादा भुसेजी खासदार भावनाताई गवळी खासदार प्रतापराव जाधव आमदार निलयजी नाईक आमदार तुषारजी राठोड आमदार इंद्रनील नाईक किरणजी सरनाईक आमदार राजेंद्रजी पाटले कर्नाटकवरून आलेले खासदार उमेशजी जाधव संजय रायमुलकर हरीश पिंपळे नामदेव ससाणे हरिभाऊ राठोड रुद्राप्पा लमाणी चंद्रकांत ठाकरे अमरसिंग तिलावत आदरणीय अनंतकुमार पाटीलजी त्याचप्रमाणे गणेश जाधव विनोद राठोड मंचावर उपस्थित सन्माननीय महंत जितेंद्र महाराज महंत कबीरदास महाराज महंत शेखर महाराज महंत श्री जुगनू महाराज श्री रामा महाराज श्री दिलीप महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय अतिथीगण आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या माझ्या तमाम भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मी आणि मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टरमधनं येत होतो तर आम्हाला लोकांचा समुद्र पाहायला मिळाला जिथे लोकच लोक दिसत होते खऱ्या अर्थानं सेवालाल महाराज असतील आणि ज्यांनी आम्हाला देखील आशीर्वाद दिला असे रामराव बापू असतील या सर्वांवर प्रेम करणारे आपण सगळे लोक आज या ठिकाणी पोहरागडाला आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घ्यायला जेव्हा आपण येतो त्यावेळी आपण काशीलाच आल्यासारखं आपल्याला वाटतं कारण ही बंजारा समाजाची काशी आहे आणि ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काशीला काशी विश्वनाथाला एक नवीन स्वरूप दिलं काशीचा काया पालट केला तसंच आम्ही एकनाथरावजी शिंदे आम्ही सगळे मिळून या बंजारा काशीचा देखील काया पालट करणार आहोत मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी काम सुरू केलं संजू भाऊ तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला निलय भाऊ तुम्ही पुढाकार घेतला संजू भाऊ तुम्ही एवढी मेहनत केली काम सुरू झालं पण मध्ये 2.5 वर्ष तुम्हाला फुटकी कवडी देखील मिळाली नाही जे आपण दिले होते त्यानंतर एक पैसा मिळाला नाही पण सेवालाल महाराजांची महिमा बघा जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं आणि जे पैसे नेतृत्वामध्ये पुन्हा या ठिकाणी आणलं आणि आता सांगतो आता पैशाची कमतरता पडू देणार नाही शिंदे साहेबांनी मला तिजोरीची चाबी दिली आणि मला सांगितलं तुम्हाला अर्थमंत्री केलंय ही तिजोरी बंजारा समाजाकरता उघडून टाका आणि 537 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि मी तुम्हाला दावायला सांगतो आता काम थांबू देणार नाही नंदारा भवन असेल या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूचा विकास असेल रामराव बापूंच्या समाधीचा विकास असेल ह्या सगळ्या कामांमध्ये आता आपण पुढाकार घेऊ आणि
आपल्याला श्री सुद्धा सांगतो आपण काळजी करू नका, आपण या ठिकाणी जागा दिली आहे, आपल्यालाही आम्ही काही कमी पडू देणार नाही, आपल्याला देखील या ठिकाणी आपलं सहकार्य आनंदकुमार पाटील साहेब असंच असू द्या, कारण शेवटी बंजारा समाज असो का धनगर समाज असो आपण सगळे भाऊ भाऊच आहोत, त्यामुळे आपल्या वार वडिलांनी दिलेली ही जी जागा आहे ती जागा अशीच आपण कायम ठेवा, आम्ही आपल्याला देखील या ठिकाणी काहीच कमी पडू देणार नाही। आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना सेवालाल महाराजांनी जे 22 प्रमुख तत्व सांगितले आहेत त्या तत्वांची आठवण करायची आहे। सेवालाल महाराज हे लढवय्ये होते, जेव्हा समाजावर आक्रमण झालं तेव्हा त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं, पण त्याच वेळी शांतीचा संदेश देखील सेवालाल महाराजांनी दिला। सेवालाल महाराजांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा, कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, खोटं बोलू नका, प्रामाणिक रहा, इतरांचे सामान चोरू नका, भुकेल्याला अन्न द्या, गरजू लोकांना मदत करा, या ठिकाणी इतरांना इजा करू नका, काळजी करू नका आणि निर्भयपणे या ठिकाणी जगा, धैर्यवान आणि आत्मविश्वासाने जीवन जगा, अशा 22 प्रतिज्ञा आपल्याला सेवालाल महाराजांनी दिल्या। आणि खऱ्या अर्थानं या प्रतिज्ञा केवळ बंजारा समाजाकरता नाही आहेत, या संपूर्ण विश्वाकरता आहेत। आज आपले पंतप्रधान मोदीजी G20च्या माध्यमातून वन अर्थ वन फॅमिली अशा प्रकारचं वन एन्व्हायरमेंट अशा प्रकारचा नारा देतात, ज्यावेळेस वसुधैव कुटुंबकचा पटमचा नारा आपण देतो हा नारा म्हणजे काय आहे, हा नारा म्हणजे सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेल्या या 22 प्रतिज्ञा आहेत ज्या आज जग स्वीकारत आहे आणि जगाचं भलं या 22 मुद्द्यांवर चालल्यामुळेच या ठिकाणी होणार आहे। आमचा बंजारा समाज अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज आहे, खरं म्हणजे जगातली सगळ्यात जुनी संस्कृती सगळ्यात जुनी सभ्यता मोहनजोदडो आणि हडप्पाची जी सभ्यता आहे त्याही ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचा अंश दिसतो, म्हणजे आमच्या बंजारा समाजाचा इतिहास हा किती जुना आहे हे यावरून आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच नाही तर मगाशी लतीशा बंजारांचा उल्लेख या ठिकाणी केला, लतीशा बंजारा असे होते की त्यांच्या तांड्यामध्ये 3 लाख तर सैनिक होते, 50 लाखाच्या वर जनावर त्यांच्या तांड्यासोबत चालायचे आणि लाल किल्ल्याची निर्मिती ही लतीशा बंजारांनी केली होती। आणि एवढंच नाही आज ज्या ठिकाणी भारताचं पॉवर सेंटर आहे रायसेना रोड, माननीय पंतप्रधान जितनं राज्य चालवतात ते रायसेना हे जे गाव होतं हे देखील लतीशा बंजारांचं होतं, अशा प्रकारे लतीशा बंजारा ज्यांनी शिखांच्या इतिहासामध्ये मोगलांच्या विरुद्ध लढाई करत असताना शिख गुरूंना ज्यावेळी त्या ठिकाणी फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचं देह सोडवून आणि तो देह परत आणून त्या देहावर अंतिम संस्कार करणारे लतीशा बंजारा होते, 100 वर्ष जगलेले आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणास्रोत देणारे लतीशा बंजारा होते। या ठिकाणी संजीव भाऊंनी नाव घेतले, आला उदर यांचं नाव घेतलं, असे अनेक लोक ज्यांनी एक मोठी प्रेरणा आमच्या बंजारा समाजात आणि आमच्या संपूर्ण भारतवर्षामध्ये तयार केली। पण आज एक खरं आहे आमच्या बंजारा समाजाची आजची परिस्थिती ही तेवढी चांगली राहिलेली नाही, एकेकाळी अत्यंत समृद्ध असलेला गोपालक असलेला या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं, ज्यांनी या भारतामध्ये 10-10 किलोमीटरवर विहिरी बांधल्या, पिण्याच्या पाण्याचे हौद तयार केले, त्या ठिकाणी लोकांना राहायची व्यवस्था केली, त्या बंजारा समाजावर आज निर्वासित होण्याची वेळ आली आहे। आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये संजीव भाऊ आपण तांड्याच्या विकासाचा जो
काही आराखडा सांगितलेला तो आराखडा निश्चितपणे आपलं सरकार हातामध्ये घेईल. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तांड्यापर्यंत विकास हा आम्ही पोहोचवून दाखवू. आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी तुमची मागणी योग्य आहे, केवळ ती मागणी आपल्याला तपासून घ्यावी लागेल. निश्चितपणे तुम्ही भाषण करत होता त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही ही मागणी तपासून घ्या. जरूर ही मागणी तपासू, ती कायद्यात बसत असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात जो काही निर्णय आपल्याला घेता येईल. परंतु आजच मुख्यमंत्र्यांनी किंवा मी या ठिकाणी घोषणा करायची आणि मग ती पूर्ण व्हायची नाही अशी घोषणा आपण करत नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्याला पूर्ण करणारी घोषणाच पाहिजे आहे. आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आपले जे महाधिवक्ता यांचं अभिमत हे मुख्यमंत्रीजींच्या सहीने त्यांना पत्र पाठवू, ते अभिमत आम्ही मागवू आणि त्या संदर्भातलं काम जे आहे ते निश्चितपणे आपण करू. मला सांगताना आनंद वाटतो मागच्या काळामध्ये आपण माननीय मोदीजींना विनंती केली होती की वर्धा नांदेड हा जो रूट आहे हा रूट रेल्वेचा हा पोहरागडवरनं गेला पाहिजे आणि मोदीजींनी मागणी मान्य केली होती. आता पोहरागडमध्ये देखील हा मार्ग येतो आहे आणि या बजेटमध्ये माननीय मोदीजींनी 500 कोटी रुपये या रेल्वे लाईन करता दिले आहेत. त्यामुळे लवकरच आमच्या पोहरागडमध्ये ही रेल्वे लाईन या ठिकाणी येईल आणि याचा विकास देखील होईल. एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 250 कोटी रुपयाचा रस्ता देखील आपण या ठिकाणी तयार करतो, जेणेकरून या पोहरागडच्या काशीला येणाऱ्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. मला हे देखील सांगताना आनंद वाटतो माननीय मोदीजींच्या सरकारने बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांकरता आता एक नवीन महामंडळ सुरू केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे. पण त्यासोबत आपण जी अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्राला सांगितली आहे त्यामुळे काळजी करू नका, ही तिजोरी आपल्या या महामंडळाकरता देखील या ठिकाणी पूर्ण करायचा काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल. मी आजच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, बंजारा समाज एक आपली संस्कृती आहे, एक आपली बोली आहे आणि गोर बोली ही इतकी सुंदर आहे याचं संवर्धन झालं पाहिजे. मागच्या काळात आपल्याला अकॅडमी सुरू करायची होती, आपण घोषणाही केली होती, सरकार गेल्यामुळे घोषणा राहिली. काळजी करू नका, पुन्हा सरकार आलंय, मुख्यमंत्री जी घोषणा करतील आणि त्यांनी घोषणा केल्याबरोबर आम्ही या ठिकाणी गोर बोलीची अकॅडमी ही निश्चितपणे सुरू करू. या माध्यमातून या गोर बोलीचं ही नुसती गोर बोली नाही, गोड बोली देखील आहे, अतिशय गोड आहे आणि त्यामुळे याचं संवर्धन हे करण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल. आपण सगळे लोक सकाळपासून आला आहात, माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही. पण मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, मला रामराव बापूंचे आशीर्वाद प्राप्त करायची संधी मिळाली, त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली, त्यांना जवळून बघण्याची संधी मिळाली. आता बापूंचा आशीर्वाद हा तर आपल्या पाठीशी आहेच, बाबूसिंग महाराज देखील या ठिकाणी आहेत. मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीनं सेवालाल महाराजांचं कार्य हे पुढे नेण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय संत श्री सेवालाल महाराज की. माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आपल्या भाषणातून आपण बंजारा समाजाचे गाणे अभ्यासक आहात याची प्रचिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने पेटाला खुला केला, आमच्या मागण्याकडे सुद्धा उदारमताने पाहाल अशी विनंती करतो आणि या लाखो लोकांच्या साक्षीने त्या समस्या सुटतील अशी अपेक्षा करतो. गोदरीमध्ये असा जे भव्य दिव्य सोहळा झाला होता आमच्या रामेश्वरजी नाईक यांनी तो घडवून आणला, आदरणीय गिरीश महाजन साहेबांचं सहकार्य लाभलं, शासनाचं सहकार्य लाभलं, त्यांचा सन्मान आपल्याला इथं करायचा आहे. त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की माननीय रामेश्वरजी नाईक यांचा आपण सन्मान करावा.
शासनाबरोबरच आदरणीय गिरीश महाजन साहेब यांची मोठी मेहनत त्या ठिकाणी होती. रामेश्वरजी नाईक साहेब यासाठी धडपडत होते आणि त्या ठिकाणी सुद्धा 5 दिवसाचा सोहळा संपन्न झाला होता आणि त्या सोहळ्याला शासनाने भरभरून मदत केली. आमचे रामेश्वरजी नाईक त्यासाठी अहोरात्र धडपडत होते आणि शासन त्याही ठिकाणी उदार होतं. गिरीश महाजन साहेब यांचे अहोरात्र प्रयत्न तिथे होते. आम्ही शासनाचे आभारी आहोत आणि इथे सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे की आमच्या समस्या या पोहरा देवीच्या पावनभूमीमध्ये या लाखो लाखो 10 लाख लोकांच्या साक्षीने आपण सोडवा.